वाढत्या रसायनाचा शेतीवर व पर्यायाने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असून रासायनिक शेतीला बगल देऊन सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज झाली आहे. नेमकी हीच बाब ओळखून वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील शेतकरी भागवत डोबळे यांनी शेत बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारून गावाबरोबरच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्याची किमया साधली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला अंतर्गत स्थापित योगायोग जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी व मानव विकास कार्यक्रमांतर्गत त्यांनी शेत बांधावरील प्रयोगशाळा या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू केलेल्या या प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता गावातच जैविक निविष्ठा उपलब्ध होत आहे. कृषी क्षेत्रातील या अभिनव प्रयोगामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आता विषमुक्त शेतीकडे वाढणार आहे. पात्रा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा. रासायनिक शेतीला बगल देत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची कास लागावी त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीने अशा बांधावरील प्रयोगशाळा, शेत बांधावरील प्रयोगशाळा गावागावामध्ये उभारण्यात येत आहे. याचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करता यावी म्हणून जैविक शेती मिशन अंतर्गत शासनाच्या अशा या वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल आज पाळतो 20 प्रयोगशाळा आहेत. मी सध्या आहे वाशिम तालुक्यातील बाभुळगाव या गावामध्ये. पाहू शकता आपण योगायोग जैविक शेती मिशनच ही कंपनी आहे आणि गावकऱ्यांनी एकत्र येत एक समूह तयार केला आणि त्या समूहाअंतर्गत गावामध्ये ही प्रयोगशाळा उभारलेली आहे. माझ्यासोबत येथील स्थानिक शेतकरी आहेत ढोबळे म्हणून, या कंपनीचं ते संचालन करतात. भागवतराव मला सांगा काय नेमकं करता तुम्ही या प्रयोगशाळेमध्ये? आम्ही या प्रयोगशाळेमध्ये शेतकऱ्यांना जे औषधी तयार करायला श्रम लागते ते आम्ही इथे तयार करून त्यांना औषधी म्हणजे फवारण्याची औषधी, हा फवारण्याची औषधी ह्या आम्ही त्यांना तयार करून मुबलक दरातनी, म्हणजे आता कृषी सेवा केंद्रावर जर गेलं तर जे फवारणी आमची 450-450 रुपयात व्हायची त्या फवारणीसाठी कृषी सेवा केंद्रावरून आणलेले औषधी ह्या 5,000 औषधीची एक फवारी होते. आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आहे? पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय आहे. बरं, हे बनवायला किती साधारणतः 1 लिटर औषध बनवायला किती वेळ लागतो? 1 लिटर औषध बनवायला काही औषधं हे समजा 48 तासात तयार होतात, काही औषधाला 6-6 महिने लागतात, काही औषधं महिन्यात पण तयार होतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जे काही कीटकनाशकं असतात, रासायनिक कीटकनाशकं आतापर्यंत आपण वापरले आहेत त्यामुळं मातीचा जो काही पोत आहे तो देखील खराब झालेला आहे आणि पर्यायाने जे अन्न आपण ग्रहण करतो, जे माल आहे तो देखील रासायनिक होत आहे. त्यामुळे सेंद्रिय माल उत्पादित व्हावा आणि जमिनीचा पोत देखील कायम राहावा यासाठी ही संकल्पना शासनाने चालू केलेली आहे. आणि बाभुळगावमध्ये किती लोक वापरतात पुढे? आमचे 2 ग्रुप आहेत. एका ग्रुपमध्ये 21 शेतकरी आहेत, एका ग्रुपमध्ये 16 शेतकरी आहेत. एका ग्रुपचं नाव आहे अन्नपूर्णा आणि एका ग्रुपचं आहे खोडे मावली. हे आमच्या ग्रुपमधील सर्व शेतकरी याच निविष्ठांचा वापर करतात. आता आम्ही इथं होमिक सिलिकॉन ग्रॅन्युअल्स खतं ट्रायको आणि निंबोळी अर्क दशपर्णी अर्क असे समजा औषधी तयार करून की ह्या शेतकऱ्यांना पाला पाचोळा एकत्र करणं, जमा करणं आणि औषध तयार करणं हे त्यांचा वेळ न खर्च होता त्याला रेडीमेड औषध. आमच्या सगळं एवढं तुम्ही सायंटिफिक बोलतात, यासाठी तुम्हाला शासनाने काही ट्रेनिंग वगैरे दिले का? नाही, आमचे ट्रेनिंग झालेले आहेत. आणि किती लोकांना ट्रेनिंग मिळाले या ग्रुपमध्ये? मी, माझी मिसेस. तुमचं शिक्षण किती भागवतराव? माझं 12वी. आर्ट सायन्स काय? आर्ट. आर्टमध्ये बघा, आर्टचे विद्यार्थी आहेत आणि आता बाभुळगावमध्ये सायंटिफिक प्रयोग करत आहेत. दुसरे एक शेतकरी माझ्यासोबत आहेत, तुम्ही पाहू शकता ही प्रयोगशाळा वर्ग 10व्यामध्ये असताना चंचू पात्र याला म्हणायचो आम्ही काहीतरी, बरोबर, काय म्हणतात तुम्ही याला? क्लास. ओके, तर अशा प्रकारे ही इथं याची प्रक्रिया होती. 48 तासाचा कालावधी लागतो औषध तयार करण्याकरता आणि संपूर्ण सायंटिफिक पद्धतीने ह्या निविष्ठा ह्या औषधी हे द्रावण इथं करण्याचं कार्य चालू आहे. 20 ठिकाणी हे काम चालू आहे. याचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची कास लागावी आणि त्यांनी पर्यायाने रासायनिक औषधांपासून खतांपासून थोडीशी त्यांची मुक्तता व्हावी. दुसरे एक शेतकरी माझ्यासोबत आहेत फाळेगाव येथील. कोरडेसाहेब काय सांगाल या उपक्रमाबद्दल? या उपकरणाचा उद्देश, आमचा मेन उद्देश सेंद्रिय शेती करणे हा उद्देश आहे आणि त्यालाच जोड म्हणून आम्हाला ही प्रयोगशाळा भेटली. त्याच्यामुळे आमचे
आमचे जे प्रयत्न आहेत त्यांना एक समजा एक सोपं वळण लागलेलं आहे. बरं, तुमच्या इकडे किती शेती आहे? माझ्याजवळ स्वतः 4 एकर शेती. बस ॲव्हरेजचा जर विचार केला तर रासायनिक जे काही फवारण्या तुम्ही लोक करतात आणि हे जे आपण सेंद्रिय पद्धतीने करतो ॲव्हरेजमध्ये काही फरक आहे का उत्पन्नामध्ये? थोडाफार फरक पडूही शकते, परंतु एखाद्या सुरुवातीला जर आपण आपल्याला शरीराला सवय लागते त्याप्रमाणे त्या जमिनीला ती सवय लागली रासायनिकची. आणि आपण कसं आपल्याला या सेंद्रिय पद्धतीची प्रत्येक असताना तेवढी माहिती नाही का, म्हणजे होता होता होऊन जाईल, त्याचा होता होता होऊन जाईल 100%. थोडाफार फरक पडू शकते, परंतु खर्चाचा जर विचार केला तर त्यापेक्षा उत्पन्न याच्यामध्ये जास्त वाढतं. फाळेगाव थेटमध्ये किती शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात? आणि या कंपनी मार्फत 3 गट आमच्या फाळेगावला आहेत या कंपनीच्या मार्फत. 3 गट एका गटामध्ये किती शेतकरी आहेत? एका गटामध्ये 22 आहेत, एका 20 आहेत आणि एका गटामध्ये 23 आहेत. एकंदरीत असे 63-64 शेतकरी आहेत. ते तर कंपल्सरी सेंद्रिय करतात, परंतु गटाच्या बाहेरचेही त्यांनाही कमी खर्चातनी उत्पन्न येत आहे, त्याच्यामुळे ते या सेंद्रिय शेतीच्या मार्गावर आहेत. आर्थिकदृष्ट्या देखील शेतकऱ्यांना हे परवडतं, गावामध्येच रासायनिक जे काही पेस्टिसाईड त्याला म्हणतो आपण ते त्यांना उपलब्ध होतं कमी खर्चामध्ये. आणि याचा दुसरा फायदा असा आहे की मातीचा पोत सुधारतो आणि भविष्यामध्ये जर प्रत्येक गावांनी या नवीन सिस्टमचा जरा स्वीकार केला तर कालांतराने नक्कीच जे काही मातीचा इरॉयजन होत असतो सॉईल इरॉयजन ते होणार नाही आणि जमिनीची सुपीकता अबाधित राहून पिकाचं देखील गुणवत्ता चांगली होईल आणि उत्पन्न देखील शेतकऱ्यांचं वाढेल. आणि जे काही उत्पन्न येईल, जे काही धान्य आपण खातो ते देखील सेंद्रिय पद्धतीने त्याचा आपल्या आरोग्यावर देखील चांगला सकारात्मक परिणाम होईल. हाच या जैविक शेती मिशनचा एक शासनाचा उद्देश आहे. म्हणून येत्या काळात नक्कीच या मिशनच्या माध्यमातून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे कूच करतील. हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. अशीच नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूट्यूबवर फॉलो करा. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि विशेष अपडेट पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.